हे एवरीवन, दिस इज श्रावणी एंड वेलकम टू श्रावणीज किचन एंड लाईफस्टाईल. आज आपण सगळ्यात सोपी कारल्याची भाजी बघतोय. अशा पद्धतीने बनवली तर घरात लहानांपासून मोठ्यांना सर्वांना आवडेल व अशा वेगळ्या पद्धतीने बनवून पहा, बिलकुल कडू लागणार नाही. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. त्यासाठी इथे मी हे कारले घेतलेले आहेत. आता आपण या कारल्यांना मस्तपैकी कट करून घेऊयात, ज्याप्रमाणे दाखवतात त्यानुसार गोल आकारात. आणि अशा रीतीने आपण ह्यांना कट करून घ्यायचं. आता ह्यातला जो बियांचा पोर्शन आहे तो काढून टाकायचा, कारण कारल्यामध्ये जास्त कडवटपणा ह्या बियांमध्ये असतो. आणि अशा रीतीने आपण सर्व ह्या बिया काढून घ्यायच्या, तुम्ही बघू शकता इथे. व सर्व बिया इथे काढून झालेल्या आहेत. आता आपण ह्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घ्यायचं, तुम्ही बघू शकता इथे. त्यानंतर आपण हे मस्तपैकी मिक्स करून घेऊयात. व मीठ टाकून झालं की आपण ह्याला असंच ठेवून द्यायचं साधारण 10 ते 15 मिनिट. आता इथे 10 मिनिटं झालेली आहेत. आता मी ह्यामध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे. आता आपण असं पिळून ह्यातलं सर्व पाणी काढून घ्यायचं. याच्याने काय होतं, एकदम असा ह्याचा जो कडवटपणा आहे तो कमी होतो व भाजी बिलकुल कडवट बनत नाही. त्यानंतर इथे मी हे कारलं मस्तपैकी सोक करून घेतलेलं आहे. त्यानंतर इथे मी घेतलेले 2 कांदे, त्याचबरोबर इथे टमॅटो घेतलेला आहे चिरून, त्यानंतर कोथिंबीर व कढीपत्ता. आता आपण ह्याला मस्त अशी फोडणी देऊयात. त्यासाठी इथे मी कढईमध्ये तेल टाकून घेते. त्यानंतर आपण कारलं इथे तळून घेणार आहोत. हो, आपण इथे कारलं तळून घेणार आहोत. कारलं तळून घेतणार ते एकदम मस्त असं लागतं, एकदम कुरकुरीत होतं व कडूपणा देखील कमी होतो. आता आपण ह्याला मस्तपैकी मीडियम टू लो हीटवर फ्राय करून घ्यायचं, तुम्ही बघू शकता इथे. अशा पद्धतीने एकदा नक्की बनवून पहा. लहान मुलं जर खात नसतील तर अशा पद्धतीने बनवलं ते नक्की खातील. आणि तुम्ही बघू शकता इथे गोल्डन होईपर्यंत आपण ह्यांना तळून घेतलेलं आहे. आता आपण ह्यांना एका प्लेटमध्ये किंवा बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे. त्यानंतर त्याच तेलामध्ये आपण जिरी व मोहरी टाकून घ्यायची आहे. त्यानंतर आपण ह्यामध्ये कढीपत्ता टाकून घेऊयात व त्यानंतर कांदा. गॅस लेवलमध्ये मी हाय टू मीडियम ठेवलेली आहे. व ते सर्वला मिक्स करून घेऊयात. कांदा थोडासा शिजला की आपण त्यामध्ये आता टमॅटो टाकून घ्यायचा. तुम्ही जर मला इंस्टाग्रामवर फॉलो करत नसाल तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिहिलेलं आहे, नक्की फॉलो करा. आता आपण हे मस्त परतून झाल्यानंतर ह्यामध्ये 2 टेबलस्पून दाण्याचा कूट घालून घेऊ, म्हणजे शेंगदाण्याचा कूट. व ते छानपैकी मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर आपण ह्यामध्ये दोन टेबल स्पून रेड चिली पावडर टाकून घ्यायची, थोडीशी हळद. व या सर्वला छानपैकी मिक्स करून घ्यायचं. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडत असेल तुमच्या फॅमिली व फ्रेंडसोबत शेअर करा, विसरू नका. आता जे आपण कारलं घेतलं होतं तळून ते आपण ह्यामध्ये टाकून घेऊयात. मग मीठ टाकून घ्यायचं. त्यानंतर 2 ते 3 टेबलस्पून साखर टाकून घ्यायची. व त्या सर्वला मिक्स करून घ्यायचं. साखरेने एकदम मस्त गोड असं कारलं होतं. व आता कोथिंबीर टाकून आपण ह्याला साधारण 2 मिनिट असं झाकून ठेवायचं लो हीटवर. 2 मिनिटावर तुम्ही बघू शकता इथे मिक्स करून घेऊयात पुन्हा एकदा. आणि अशा रीतीने आपलं झटपट 15 ते 20 मिनिटात हे कारलं बनवून रेडी झालेलं आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. व अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा. भेटूयात पुढच्या रेसिपी.